जगात सगळ्या या जगात जर सगळ्यात कोण आळशी असेल तर तो मीच आहे. अशी कोण तर माझ्याकडे व्यक्ती पाठव देवा की माझ्या इशाऱ्यावर चालाव. काम करायचं तर एवढा आळस येतो मला त्या कामाचा की बोलायचं कामच नाही. अशी व्यक्ती कोण तर देवा माझ्याविषयी पाठव ती माझ्या इशाऱ्यावरच चालाव. देवानं मला एकच वरदान असं दिलंय ते म्हणजे लोकांना गंडवाई आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर मी आयुष्यभर बसून खावा. अरे जय ना देवानं कुणाला तर पाठवलं वाटतं माझ्याकडे. काय व्हायचं रे आपलं असं तर काय जीवन पळतच जायचं काय काय आपल्या हात नाही काम होणार नाही चोरी करायला होत नाही माणसं पाठिंबा आले गेले तू का आणा गेलता. अरे शिवा भीमा माझी बायको मला आगे नाही लात मारून बाहेर काढले का माहित आहे लय येणे झाले काय तरी एक मोठा काय तर मोठा काय तर करून सगळं ते येणं भागून टाकतो रे. अरे किती पोरी बघायच्या पैसा नसल्यामुळे पुरगी मिळणार झाल्या मला एक चांगला ज्याला डाका घाला म्हणाले एक असा दणका मारूया आपण आपल्याला करोडपती व्हायला पाहिजे असा दणका देऊया. एकच दणका असा विचार नाही अडा गाडा कारण करोडपती करोडपतीच व्हायला पाहिजे काय जर करू द्या बारक्या सारख्या मुरक्या चोऱ्या बंदच आपल्या बरोबर बोला आपलं कुणाच सांगायला ए बाबा मला लग्न करायचं आहे मी पुरी बघत होतो सोडून टाक ते करोडपती झालं नाही बायको मारते करोडपती झालं की नाही सगळं पाठीमागे पाठीमा लागायला पाहिजे असं तुझं काय बाबा माझी बायको मार करोडपती ते पाठीमागे झालं करोडपती व्हायला पगार हे चला अरे पळून पळून किती पळणार आहे रे तुझी बायको तुला मारणारच आणि तू पुरू पुरू करतोस तुला कुठली पुरगी मिळणार रे जे नशिबात आहेत तेच तुला पुरगी मिळणार आणि तू करोडपती होणार वे ते कसं होणार हे इकडे सांगतो कोणतं हवी तर परमेश्वर कुठला तर संदेश द्याले आपल्या चल बघा कोण तर बोलाले बघ चल बाबा बाबा बाबा. अरे बाबा नाही रे मी. अरे बाबा हे कसलं बाबा रे. अरे बाबा नाही रे मी मग किंवा कुठला संत पण नाही मला एक अशी देवाने शक्ती दिल्या पण माझ्या तोंडात येईल ती पूर्ण होणार. अरे एवढं काय पडणार रे या पायाखाली कोण आहे मर्दा कुठला तर माणूस बसला असेल मर्दा आपल्याला जे आवाज आला त्या बाबांचाच आवाज होता ह्याचाच आवाज आहे करोडपती बोलणं तो असं मी ऐकलो माझ्या कानानं मला वाटत करोडपती उरणार होतास ना रे कसा उरणार तू करोडपती मी सांगतो बस तिथ काय मर्दानो कोण आहे मर्दा अरे आम्ही बसते तसं बस रे तू पण बाबा काय मार काढतील बस तू बस आता आपण एवढं केलं काढलो तर विचार आले नाही तू करोडपती झालास तर विचार खरं विश्वास नुसतं बोलण्यावर विश्वास बाबा माझ्या लग्नाचं काय तर बघा बाबा बाबा माझ्या नशिबात आहे ते तुम्ही बोलला बाबा सांगा बाबा होणार म्हणजे होणार तुझं बाबा माझी बायको मला तुझी बायको तुला मिळणार करोडपती झाल्यावरच मिळणार हो म्हणतोय ते खरोबर आहे खरं ह्याच्या मनात काय वेगळंच आहे म्हणजे आम्ही करोडपती आम्हाला करोडपती बनायचंय बाबा काय मार्ग सांगा आम्हाला काय सांगा तुम्ही कोण आहे मी हे बघ मी किंवा संत नाही किंवा कुठल्या देवाचा माणूस नाही मला फक्त एका देवाने शक्ती दिला की जे बोलल ते होणार. पण आम्ही तुमच्यावर कसं विश्वास ठेवायचं बाबा शिवा सांगतो तुम्हाला बसा बसलेच की आता
आता एक अरे मला सांगा तुम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवाला रे तुम्ही काय म्हणून विश्वास ठेवाला तुम्ही कसं विश्वास ठेवणार आम्ही तुमच्यावर सांगू तुला हा तुला वडापावाला सांगितलं का नाही ना हा पैसे आहेत तुझ्याकडे नाही नाही आमच्याकडे कोणाला नाही पैसे वर्षा किशन 20 रुपये आहेत बघ 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 खाय का बघ बघ भीमा भीमा बघ अरे नाही नाही रे बघ असणार अरे बाबा कसं काय खरं निघलं की तुम्हाला म्हणून माहिती काही नाही मी जवळ असतो तुम्हाला माहित झालं नाही उघड माझं पाकिटात 3 पुरींचे फोटो आहेत बघ माझ्या आणि यो बघ बाबा तुम्हाला कसं काय माहिती आहे सगळं त्याचं काय झालं बघ आज छड्डी घातला नाही ना तरी सकाळी 70 रुपये 10 रुपये मग छड्डी काय गेला असते छड्डी वेगळी अरे पवाल गेलता बरोबर आम्ही दोघं पवाल गेलतो याला सोडून आणि पवाल काठी झाड तू पुढे गेला छड्डी तिथेच राहिली आणि मला सांगायला पाहिजे मी पोहते पोहते म्हणून मला काय माहित होत बाबा करोडपती पाहिला करोडपती होणार आहे करोडपती होणार आहे ना काय करू सांगा एकच सांगतो फक्त सोन्याकडे लक्ष द्या कुठल्या सोन्याकडे सोनं कोण सोनं आमच्या गल्लीतला सोनं 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 आणायचं गोल्ड गोल्ड हा गोल्ड 24 कॅरेट हा गोल्ड सोनं कशाला पाहिजे बाबा बाबा त्याच्यावरच तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही सोनं आणा जरा सोनं आणून काय करायचं आम्हाला व्हायचं करोडपती अभि तर वडा खायला पैसे नाहीत आणि सोनं कुठलं आणायचं सोनं पण नाही आमच्या म्हणजे तुमच्याकडलं नको आहे दुसऱ्या माणसाचं सोनं आणा अहो ते मारू द्या मला अहो कसा आणू आम्ही एक विधी करतो चोरून आणा चोरून त्याला मारून आणा अहो आम्हाला चोरीच करता येत नाही आजपर्यंत तेच करता आलं खरं चोरी मार मारलात बद्दा मार मारलात आम्हाला विधी झाल्याशिवाय तुम्ही करोडपती होणार नाही तुम्ही काय पण करा करत सोनं आणा चोरून अहो आम्हाला चोरी करताच येत नाही हो मग आम्ही कसं करायचं तुम्ही काय तुम्हाला करोडपती व्हायचं की नाही तेवढं सांगा मला एक विधी करायची आहे विधी करायची आहे मला ती विधी केलं की तुम्ही करोडपती तुम्ही विधी केला आम्ही करोडपती कसं होणार तुमच्या समोर मी करणार ना तुमच्यासाठी मी विधी करणार आहे ती सोनं आणलंच पाहिजे हो सोनं आणायलाच पाहिजे तुम्हाला पण बाबा विधी तुम्ही तुमच्यासाठी करला का आमच्यासाठी करायचा अरे करोडपती कोण होणार आहे आम्ही आम्ही मग तुमच्यासाठी करायला ना विधी करणार आहे सोने घेणार की सोनं घेणार नाही रे त्या सोन्याची विधी करणार आहे मी हा सोनं आणा तुम्ही दुसरा म्हणजे माणसाच्या गळ्यातलं कुठलं पण आणा खरं लेडीज सगळं पण आणि ती विधी पूर्ण झाली तुम्ही करोडपती आठ दिवसाच्या आज तुम्ही करोडपती झाला म्हणून समजा जर आज ती विधी झाली तर पुढल्या पौर्णिमाला तुम्ही स्वतः मला उडकती केला बाबाच्या नावानं अरे आपल्याला चोरी करायचं आहे म्हणजे कुठं करायचं आहे जिथं माणसं लय तिथं आपल्याला त्या ठिकाणी जाऊन आपण लगेच घ्यायचं म्हणजे चोरी करायला आपल्याला म्हणजे लगेच मिळते आपल्याला लगेच येणार त्याच माणसाची तो म्हणालोय पब्लिक आजकाल तू कसलं वाना माहिती काय आता ना खायचं लक्ष नसते दोन नसल्याला बघून चोरी करूया आणि त्याच माणसं असली तरी मला बघणार नाही तर पावलं तर आपल्याला चांगलं बरोबर अरे ते सगळं बरोबर आहे कोण तेन भागा लागणार पाहिजे आपल्याला काय कापडे कुठे घ्यायला पाहिजे रुमाल तेन लावून जायला पाहिजे अशी काय कपडे दाखवत चांगलं अहो हेला कुठं होल मार्क दिसना झाले म्हणजे ते 24 कॅरेटचं असते ना
हॉलमार्क सोड ग, 1.5 लाख रुपये घातले त्याला आणि तू हॉलमार्क उडका लागलेस तू। हो बघा लागते, बघाय नको। आता बघायची काय वस्तू आहे, ती गळ्यात घालायची आणि फिरायचं। नवरा ग माझा गुन्हा, आता 1.5 लाख मला गळ्यात करून दिलाय, तुमच्यावर तर जीव वाळून टाका असं वाटत। अरे तीन दिसायला काय आहे, तीन दिसायला मोर जाऊन बघा की पण तिथं जायलाच पाहिजे। गळ्यात कुठं बघायला ये, ते हातात बघ रे भारे करायचं। काय चाललंय इथं? कोण आहे? आम्हाला बघून भ्या वाटत ना तुम्हाला? आणि सोनं कुठलं आणलायचं ये? चाकू घे रे, चाकू घे कायम बोंबर दादीजी, चाकू इथं आले सोनं जर मेला सोनं दे, सोनं सोनं सोडणार सोनं सोडणार का तुझं नवऱ्याला कुजूवर ढगा इसरून आलास लय भारी काम केला तू टाकतो तुझ्या नवऱ्याला पुतू काय ढगात करडपती करडपती भारी झालं नवरा ढगात पोचवीन ढगात। माझ्या नवऱ्याने 4 वर्षानं हे गिफ्ट केलेलं आहे मला द्या। आम्ही काय करू त्याला? अगं ती लोक आम्हाला आम्हाला सोबत डेंजर आहे, डेंजर डेंजर लय आम्ही पहिला सांगतो। नवरा पाहिजे का सोनं पाहिजे आताच विचार करा, नवरा पाहिजे का सोनं पाहिजे? हा अहो तुम्ही एवढं कष्टाने घेतलेले गिफ्ट तसं काय एवढ्यात लगेच त्या भुरट्या चोरात मी भिवून लगेच सोडला का? तुम्हाला काय वाटत नाही त्याच? मला काय वाटायचं त्यात? 1.5 लाखाचं होत ते, 1.5 लाखाचं असतो ना तिकडं, आणि 1.5 लाखाचं मी ते आणलंच नव्हतं, ते रस्त्यावरनं मी 150 रुपये मध्ये घेऊन आलतो ते। तुम्ही मला बँटेक आता मग काय म्हणजे बेंटेक्स आम्हाला गंडलं असते बेंटेक्स बेंटेक्स आहे हवा तुमच्यावर। अरे लाज वाटते का तुला बेंटेक्स बायकोला गिफ्ट आणून देतोय तू? आणि आम्हाला काय उपयोगी पडलं नाही रे सोनं? जरा काम कर, तुझं जादा चांगलं काम कर आणि 1.5 लाखाचं खरोखर आणून दे, म्हणजे आम्ही निघाला बरं। बरं आता एवढ्या महागाई मध्ये सोनं कसं घालायचं? मग आम्ही सोनं कसं घ्यायचं? आम्हाला आम्हाला मग यातल्या महागाई मध्ये सोनं कोण घालायचं नाही? आता मारा रे ना मारा, आणि बेंटेक्स देत असं काय? बेंटेक्स देत चला तुम्हाला बघतो घरात ते 1.5 लाख। अरे सगळी जण आपल्याला कटवा लागले, डोपिंग सारखे डुप्लिकेट सोनं घेऊन फिरायला लागल्यात, करोडपती होणार कसं? काय करायचं मग? जायचं कुठे मग? देऊ की सगळी गर्दी आहे, त्या गर्दीचं गेलो तर आपल्याला मारतील मारतील की बाबा आडे गाडे काय करा म्हणजे आजकाल पाठवर विश्वास राहिला नाही पाठवत बरोबर आहे। मग काय करूया आपला कट्ट्यांच्या पाठीपण मध्ये आहे पाठ काम देऊया माझ्या पाणसाकडे होणार मच्छर सोन्याचे रे दांतर मग केलेले मच्छर सोनं दांतर मग केलं लागते पैसा
दागिना असते आता तिरुपती बालाजी मोठ्या मंदिरात केवढं दाग दागिने वापरते असते होते काय घालते नाही विचारत होते जायचं आपण चडका मारायचा सांगायचं बाबाला बरोबर माहित आहे ना दर्शन काका सरपंचांनी पाठवलंय काय बरोबर पाणी म्हणून घे तू कळशापासून घे सगळ्या तू मंदिर साफ करून घे आजो चांगो तू काय बघायला मगाजी वाकून वाकून बघायला मीने हो मी हो यो यो सांगा तुझं नाव सांगायला मीने हो अपघातो अपघात अरे कोण तू मारायलाय तू काय तू मारला तू मारलाय तो मी कुठे तुमच्या पुढे मी अरे बोर के मी नाही मी आलो की तुम्ही गेला तिकडे हुडकत बसले आम्ही पाठीमुळे बाबा बघा तुम्ही सांगितलेलं काम केलं बघा आम्ही तीन आणलो बघा तुला आणला यार पटण विधी करा करोडपती करा बघा आणि माझ माझी माझी बायकोची माझी पती करा विधी करा लवकर विधी लवकर करा तर हे जी होणार हे जी विधी होणार तेच की लवकर करा की आम्हाला करोडपती अजून एक काम आहे त्यात
बाबा पहिला करोडपती करा की आम्हाला मग काम करत बसाव तुम्ही. अरे करोडपती होण्यासाठीच हे काम आहे. आणि कुठलं काम आणि बाबा ती चीन आणण्यासाठी आम्हाला किती कष्ट लागले तुम्हाला माहितीये का बाबा? तुम्हाला पहिलंच सांगितलंय तुम्हाला पब्लिक आणि ही विधी करायला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला. आणि एक लक्षात ठेवा, ही विधी करताना ह्याला एक बळी पाहिजे. एक बळी आणि कसली प्राणी आणू आता? कोंबडा पाहिजे. प्राणी बिरणी काय? कोंबडा आता पकडायला लई वेळ लागणार. बकरा असणार? बकर पण नाही. एक माणसाचा बळी पाहिजे. माणसाचा बळी? अहो काय आम्ही काय माणूस आहे? चोरी मोठी करायला लावला आणि आता मर्डर डायरेक्ट मर्डर करायला लावला. अरे म्हणजे काय हे, जर तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर एक ह्यो बळी द्यायला पाहिजे. तर ही विधी पूर्ण होणार माणसाच बळी द्यायला पाहिजे. मला साधा आम्ही एक मच्छर हात मारलो नाही आम्ही आणि होय. ही तुम्हाला एक विधी करायला लागणार आणि एक बळी द्यायला लागणार. तर ह्या विधीचा उपयोग होणार. बळी म्हणाला सोपी आहे का गोष्टी? तुम्ही म्हणाला बळी द्यायची आणि ते बळी देऊन आणि करोडपती आम्ही होणार आहे का? खरं आहे का हे? नक्की होणार. शास्त्रात लिहिलंय नक्की होणार. अहो करोडपती वाला माणसं किती कष्ट आणि किती काय काय आयडिया करतात प्लॅन. अरे कोण कष्ट करत नाही रे, सगळं लुबडूनच मोठी होते. ही चीन घे काय आणि आयुष्यात तुम्ही कवा करोडपती होणार नाही. हे असेच राहणार तुम्ही. अरे कुणावा तुम्ही माराव आपण कुणाला करायचं करोडपती बाबा? आम्ही चीन चोरलो लय म्हणजे लय आम्हाला कष्ट झालो आणि आता तुम्ही डायरेक्ट मर्डर करायला लागला. किती कष्ट घ्यायला लागल? तुम्हाला करोडपती व्हायचंय तरी हे तुम्हाला करायला लागणार. एकाची बळी माणसाची बळी एक द्यायला लागणार. काय करायचं रे? दोन पायाचा बळी करायच पाहिजे. बे वारस ते वरती चालते ना, कसला पण असून दे चालते चालते. चला मग आम्ही करायला तयार आहे. तयार आहे घ्या बाबा आणि विधी चालू करा. चालू करा. चालू करतो आता. हे दिलाय हे जी विधी मी करत राहतो त्यावर का तुम्ही बळी घेऊन या? कवा येणार तुम्ही? जातो लगेच. जातो म्हणजे तसं नाही रे, लगेच काय मिळते तिथं काय बाजारावर येत कोणतर वारस बिवारस कोणतर असते. चल जरा चला अबघा काय करू आम्ही ते म्हणजे त्या माणसाला तिथं मारून मारून लगेच यायचं नव्हतं. मारून त्याचं एवढं रक्त घेऊन या म्हणजे रक्त घेऊन यायचं त्याचं जिवायचं. नाहीतर मांजराचं कुत्र्याचं नाहीतर कुठल्याचं उंदराचं मारून तिला. येतो येतो. मूर्खानू जगातला आळशी माणूस मी. जगात जर कुणाला फसवायचं असेल तर तो मीच माणूस. आता जावा खून करा आणि जाऊन चक्की पिसत बसा नरकात. मी जातो आपल्या जन्नत मध्ये. स्वप्न पडले वाटत. रक्त पाहिजे की रे त्याच? मी शाळेला रगत आणलोच नाही आपण त्याला रगत पाहिजे. तुम्ही दिला की आता आणि रगत आणायला जायचं. अरे मेला कसं बघ चला चला बघा रे कोणतरी येईल आणि
मारायचं म्हणलं तर हे कुणाला मारायचं रे? अरे का चेष्टा आहे का मारायचं म्हणलं तर? काय करायचं मग? कुणाला मारायचं? काय म्हणतो माणूस जर कुठेच असला माणसाने आपण एकच काम आहे कोणतं देवडा बघायला पाहिजे आपल्याला. ऐकून असते रे सारखं त्याला मग काय करायचं? पुण्य नशा करायला पाहिजे मग त्याला. अरे नशा नसला आपण त्याला नशा करूया की करूया की त्याची तू म्हणतो. हा चला अरे भारी आयडिया भारी गावचे दारू हे होय म्हणजे काही बाजूला आपल्या घराची पाठवली गावचे दारू तुला जास्त माणूस लोड होते ना एअरपोर्ट मेंबर बघा फुल कोण साईड झालाय त्याला मामा तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे इकडे बसा आपला मर्डर केला असता त्यानं का आपल्या हात मर्डर म्हणा नाही बाबा सांगितलंय मर्दा मानव जातीचा मर्डर करणं म्हणजे लय आवड बाबा. अरे एकटाच जर तिघानं मारला असता आपला जोडा कसला येतो मारता कुठली नशा आपल्याला चाकू विसरून येते तू आणि मला मागतेस चाकू घेऊन ये म्हणता त्यानं चाकू काढलाय मारता आपल्या हात काय जमायचं नाही आता बरं आता दुसरं बघा मर्डर कोण मिळणार बाबा रस्त्यावर बसले तू मारा मारा म्हणून झोपले नसते रे त्याला घालायचं पाचक्यात हे तर काम करायची पडता सर अरे काय काय करताय तुम्ही पाचक कुठं आहे आपले बाबा पळून गेला मारा मारा म्हणून किती पाठी लावलं तुम्हाला मारायचं म्हण नाही हे काय आता मेले मरता हे काय एक धरला आपल्या हात नाही औषध माणसाला तर मारू शकला नाही मेलाय ते त्याला तर शांती लागून येते कुत्र्याला तर कुत्र्याला आहे का नाही त्याला जर अंतिम संस्कार करूया त्याला तर शांती मिळाली तर आपल्याला जर चार शांती मिळेल आपल्या आत्म्याला शांती मिळाली नाही मेले
या आत्म्याला तरी शांती मिळून दे, खुरप पडले होती आपलं एक काम चांगलं झालंय, माणूस की निदान प्राणी मात्रावर तर दाखवू आपण, काढ 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 लवकर काढ बस का एवढा खड्डा एवढ्यात बसते मी ते घे बाबा अजून जरा घे एवढा मी घे मोठा आहे कुत्रे ते अरे मीठ घालायला पाहिजे वास बीच येते बाकीचे कुत्रे त्यात वर काढत्यात कर आम्ही जरा बाजूला हे करतो काय रे शेवटी बाबाने देवाने बघितलं रे आपल्याकडे चोऱ्या करायला चाललेलो आता काम चांगलं झालं रे बाबा चोर झालो रे लागेल जाता जाता आपल्याला करोडोपती कुत्र्याने केलं बघ आपण ते मर्डर करायला जाऊन ते चोऱ्या करायला किती वाईट काम केलो आपण तर एक काम सक्सेस झालं नाही एक काम आपण चांगलं करायला गेलो तर आपल्याला देवावर म्हटलं असते आपल्याला घ्या घ्या याला पुरायला पाहिजे आता व्यवस्थित याला पुराला आलेलो आणि आपल्याला मिळालंय ना सोनं गेलं ह्या आत्म्याला आपण शांती द्यायला गेलो आणि आपल्याला शांती मिळाली त्याला सुख शांती मिळाली करोडपती झालो आपण बरं राहून दे आपण खेळूया खरोखर घ्या नशीब फॉर्म लागला आपल्याला नशीब आहे आपल्याला अजून खड्डा पाडा पाहिजे आणि आपण जाऊया शांत राहायचो पहिला